आता बातम्या सविस्तराने. पार्थ पवार यांचं भाषण अडखळत झाल्याने विरोधकांसह राजकीय स्तरातून खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं. याचा आज पार्थ पवारांनी प्रत्युत्तर दिलं असून, मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो असा टोला ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना लगावलाय. ते वडगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. माझं पहिलं भाषण होतं, एक दोन चुका झाल्या, याचा अर्थ असा नाही की त्यावरच कॉन्सन्ट्रेट करायला हवं. काही लोक भाषण करतात आणि काम करत नाहीत. माझी वेगळी पद्धत आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो असं म्हणत त्यांना ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना टोला लगावलाय. पार्थ पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी राजकीय कारकिर्दीमधलं पहिलं भाषण केलं. माझं पहिलं भाषण आहे, तेही शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमोर. त्यामुळे काही चुकलं तर सांभाळून घ्यायचं आव्हान देखील त्यांनी जाहीर सभेत कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानंतर पार्थ हे भाषण करताना अडखळले. यावरून राजकीय स्तरासह सामान्य नागरिकांनीही पार्थ पवार यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं. तसेच विरोधकांनी देखील खिल्ली उडवली होती. त्याचं चोख प्रत्युत्तर आज पार्थ पवार यांनी दिले.